बस डीजे बस। ऍडव्होकेट जितेंद्र शेट्टे साहेबांचं आगमन झालेलं आहे। जितेंद्रजी स्वागत आहे आपलं। ओम कल्याणने आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे। आदिवासी गोविंदा पथक सात थर लावत आहेत मान्यवरांना। पण मी सांगतो की मोखाड्यावरनं आलेलं जवारवरनं आलेलं गोविंदा पथक आहे। दरवर्षी येत आहेत। सहाव्या थरावर वडील आहेत आणि सातव्या थरावर मुलगा आहे। इथं घरात आले आई बाप सांगतात जाऊ नको मुलांना गोविंदात, हातपाय तोडून घेशील। पण इथं बापाच्या खांद्यावर मुलगा उभा राहणार सातव्या थराला। बिल्डर असोसिएशन प्रेसिडेंट पिंटू कुमावत जी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत। धन्यवाद मान्यवरांचं। आदिवासी गोविंदा पथक मोखाडा जबारवरनं आलेलं आहे। सात थर लावणार आहेत, त्यांचा एक चान्स चुकला। शेवटची संधी आहे तुम्हाला। डॉक्टर सेलचे अध्यक्ष मेहुल जोशी यांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। डॉक्टर मेहुल जोशी आपलं स्वागत आहे। यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकामधला थरार आपण अनुभवत आहे। जवार मोखाड्यावरनं आलेलं गोविंदा पथक आहे, आदिवासी गोविंदा पथक आहे। सालाबाद प्रमाणे यंदाही ते आमच्याकडे आलेलं आहे। त्यांना दुसरा चान्स दिलेला आहे। सात थर लावत आहेत, कडक सलामी देणार आहेत। एक वेगळा आगळा त्यांचा प्रयत्न आहे। शिडीचा वापर करत नाहीत ते, त्यांची वेगळी पद्धत आहे। आणि आता वडिलांच्या खांद्यावर मुलगा चढणार आहे आणि सातव्या थराची सलामी देणार आहे। टाळ्या वाजवून तो आपण त्यांचं स्वागत करणार आहोत। सहा थरची सलामी दिलेली आहे, सहा थरांची सलामी दिलेली आहे त्यांनी, पण सातव्या थरासाठी लगेच प्रयत्न करतायत। ही कडक सलामी असेल। बापाच्या खांद्यावर मुलगा उभा राहणार आहे हे लक्षात ठेवा। हेच तर या दहीकाला उत्सवाचं वैशिष्ट्य आहे की धाडस शौर्य। क्या बात बजा। अच्छा, ज्याला सेफ्टी बेल्ट लावला त्याला घाबरायची कारण नाही, त्याला काही इजा होणार नाही आहे। अरे डीजे जरा बजाव, गाणं बजाव। डीजे एक मिनिट थांबा। जवार आदिवासी गोविंद पथकाने वरती यायचंय। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या नावाची नोंदच केली नाही। जितेंद्र शेट्टे यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी त्यांना सन्मान करायचंय। हा आता नावात जाऊ, तुमचं बक्षीस तुम्ही घेऊन जा। सात थराची कडक सलामी दिलेली आहे, तुम्हाला बक्षीस मिळणार। कारण आमच्या आदिवासी बांधवांचं सन्मान आम्हीच करणार आहोत। हा आदिवासी गोविंदा पथक वरती या। कोणी कोणी वाले तयार रा, कोणी वाले
जय दुर्गा मित्र मंडळ, जय दुर्गा मित्र मंडळ, खोनी पास्टर। आदिवासी गोविंद पथक सुमिता अपन शेट्टी साहब डॉक्टर ऍडव्होकेट शेट्टी साहब आलेले आहेत, आपण त्यांना सन्मानित करणार आहोत। मोखाड्यावरनं आलेलं गोविंद पथक आहे, आदिवासी गोविंद पथक आहे। अच्छा बाप तुम्ही वडील आहात या मुलाचे? मॅडम तुम्ही पण या, हे जरा बक्षीस सगळ्यांनी एकत्र मिळून दिलं तर अजून त्या फोटोला अजून रंग चढेल। या या सर्वांनी मिळून द्या, एक आपण एक एक उत्सव साजरा करतोय। हा एक क्षण आम्ही आपण फोटोमध्ये कैद करूया आपण। कुठे ए बिल्डिंग वर बसलेले ती मुलं पहिल्या ताबडतोब तिकडून खाली जायचं सगळ्यांनी, ऐकायला येतं का रे? त्या बिल्डिंग वर त्याला सोडलं कोणी? आम्ही जातीने पण ठाकरेच आहेत। तुम्ही जातीने ठाकरे आहेत, आदिवासी? अरे जरा ठाकरे ठाकरे गाणं असेल तर लाव जरा, आपलं त्यांचं समाधान करूया। तुम्ही तुम्ही लावलं पाच तर लावले, तुम्ही पण नाचा होता मग लाव ना गाणं लावा यार। वीर गोविंद पथक हात वरती करा, वीर गोविंद पथक। ओ सात तर लावतोय आपण। मी स्वागत करतो संजना भोईर यांचं, स्वागत आहे आपलं या मंचावर। बॉस ग्रुप, बॉस ग्रुप, बॉस ग्रुप कोण आहे? यस तुम्ही तयार का? तुम्हाला सांगितलंय तुमचं नाव पुकारलं ना, सात तर ना, हा मग त्यांच्यानंतर तुम्ही लावा। मनोज गगे साहेब उपशहर प्रमुख शिवसेना यांच्या हस्ते आपण त्यांना बक्षीस देणार आहोत। सात थराची सलामी देत आहेत। वीर गोविंद पथक कोंबडपाडा सात थराची सलामी देत आहे। आपण इथे सात थर लिहिलेत, सहा देत आहे हरकत नाही। कोंबडपाड्यामध्ये मला वाटतं चौथा ग्रुप आलेला आहे। कोंबडपाडा खूप मोठा आहे, चौथा ग्रुप आलाय। बॉस ग्रुप आपला प्रयत्न करतायत। सात हजाराची कडक सलामी, क्या बात।
डीजे कडक गाणं लाव एक मस्त. आपण सन्मानाने ऍडव्होकेट जितेंद्र शेट्टे साहेबांचा सन्मान करणार आहोत. हर्षल पाटील साहेब, सुमित पाटील साहेब, वैभव भोरजी, आपणास नंबर विनंती आहे की शेट्टे साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. ए डायमंड बॉस ग्रुप, बॉस ग्रुप बक्षीस घ्यायला वरती या. वीरवाले, वीरवाले हात वरती करा. वीरवाले यांच्या जागी जाऊन तुम्ही स्तर लावायचे, त्यांच्या जागी जा. अरे इस तरफ लगाना है सर, हंडीच्या खाली सर लावायचे. पिंटू कुमावत जी आपला सुद्धा सन्मान करू इच्छितो आम्ही, तर आम्ही आपला सन्मान स्वीकार करावा. क्या बात, याला बोलता सन्मान. बॉस ग्रुप तुम्ही बॉस आहात, तुम्हाला शुभेच्छा. सगळीकडे न पडता धडपडता सगळ्याकडे साथ लावा. जय दुर्गा मित्र मंडळ, कुठे जय दुर्गा मित्र मंडळ. कोणी पाच सर लागले, बक्षीस मिळालं, व्हेरी गुड. वीर वीर गोविंद पथक कोंबडपाडा लावतायत आपले थर. हरकत नाही, हरकत नाही, लगेच दुसरा तयार असतो. अरे आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. एक मागे सरला तर मागचा लगेच पुढे येतो. वीर गोविंद पथक कोंबडपाडा इथून बरोबर डावे हातावर कोंबडपाडा आहे. अच्छा हे वीर गोविंद पथक कोंबडपाडा आहे, त्याच्याकडनं आपल्याला येतात ना चिट्ट्या. असते असते जरा टाळ्या वाजव म्हणजे त्यांचं मनोधैर्य वाढवेल ना. ए तुम्ही कंजूसपणा करता, टाळ्या वाजव जरा जोरदार वाजव टाळ्या. नाही नाही हरकत नाही, एक चान्स तुमचा हुकला आहे. तुम्ही आता फक्त शिस्तबद्ध पद्धतीने थोडं बाजूला व्हायचं, 10 मिनिटांनी तुम्हाला पुन्हा चान्स देतो. वीर गोविंद पथक 10 मिनिटांनी तुम्हाला पुन्हा दुसरी संधी. साई गोविंद पथक तयार राहा. किती तर पाच. ए तुम्ही किती लोकांचा ग्रुप आहे रे? पाच तर लावताय. 20 लोक, 25 जण आहेत. नंतर
आहे का? आता आम्ही 5 मिनिटाचा वेळ आम्हाला मागून घेतोय. डीजे एक फुल सॉन्ग बजावणार, हमारा भी उत्साह बढ़ना चाहिए. क्या हुआ डीजे? बजाओ बजाओ बिंदास. लहान मुलांनी आपलं गोविंद पथक बनवलंय. लहान मुलांना थोडस सूचना आहे माझी, तुम्हाला संधी देताना आम्हाला पण भीती वाटते का हे सगळं होईल का, पण तुमचा उत्साह दांडगा आहे. 5 थर लावताय तुम्ही, पण ते कडक लावायचे. अर्धवट सलामी गृहीत धरली जाणार नाही तर जाऊ दे जाऊ दे, आपण त्यांच्या धाडसाला आपण बक्षीस देऊया. ए बजाव बजाव बजाव, अरे उनकेले गाणं बजाव. आणायची वायर तिची चमचमती धार. हे 5 तराची सलामी आता लहान मुलांना म्हणून आम्ही त्यांना बोलतो जाऊ दे चला ठीक आहे, पण अशा अर्धवट सलामी गृहीत धरली जाणार नाही याची कृपया मंडळांनी पुढच्या नोंद घ्यायची आहे. आणि लहान मुलांनी विशेष करून यायचंच नाही. बालगोपाल सरवली तयार व्हायचंय. ए छोटी मुलं कुठे आहेत? ती बक्षीस गेल्यावरती ए छोट्या मुलांनो एक मिनिट जरा मी तुमचं लक्ष वेधतो सगळ्यांच. ए कुठले आहेत तुम्ही? हा ब्राह्मणवाडीतले आपले इथे. अच्छा याला जरा खाली उतरव. सुमिता ए इकडे इकडे इकडे. तुम्हाला गोष्ट सांगतो की दरवर्षी आपल्या मंचावर पाहुण्यांची एवढी गर्दी असते आम्हाला कंट्रोल करता नाकी न येतात. रोज एक एक तासाने सेलिब्रिटी येत असतात, यावर्षी कोणच सेलिब्रिटी नाही. आणि मग सेलिब्रिटी नसल्यावर हंडी होईल का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला होता, पण दरवर्षीपेक्षा या वर्षीचा उत्साह जरा वरचा दिसतो मला. तुम्ही सगळे सेलिब्रिटी आहात. हा गोविंदा पण आमच्याकडे सेलिब्रिटी आहे, याचं धाडसाचं कौतुक करतोय. कितवीला आहे तू? सातवी. सातवी तुम्ही 25 लोकांनी ग्रुप बनवला, 20 लोकांनी 5000 वेळा बक्षीस मिळणार आहे तुम्हाला.
या बक्षिसासाठी एकदा कपिल पाटील साहेबांसाठी जोरदार टाळ्या तर वाजवाच तुम्ही सगळ्यांनी. सुमित दादासाठी पण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मजा आली आहे आज, काय वेगळंच घडतंय. बाळगोपाळ सातिली कोणाचा वीरवाल्यांचा एक चान्स आहे. डीजे बाजे. अरे बाबा डीजे एक मिनिट वाजा यांच्यासाठी. चला पुढील गोविंद पथक, ज्यांचं नाव पुकारलंय त्यांनी तयार राहायचं आहे. इकडे तुम्ही उभेच राहा, इथून हालायचं नाही. कोण एक्स्ट्रा काय असलं वाटलं संशयास्पद त्याला सरळ खाली काढायचं. एक गोविंद पथक अजून आलेलं आहे आपल्याकडे. समाजसेवक नवीन गाडवले साहेब, आपले स्वागत आहे नवीन गाडवलेजी. बाळगोपाल सरवली आता लावते. बाळगोपाल सरवली वाले प्रयत्न करतात आपल्या सराचा पाच तारात वाटतं. नंतर वीरवाल्यांना पुन्हा संधी आहे. हॅलो. एक दोन तीन चार पाच आणि सात हर. वा 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 वा. अरे ते दोघे लटकलेत. बस बस बस. वीर 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 गोविंद पथक चला तयारी करा. समाजसेवक उद्योगपती आदरणीय जुगल छत्रपती दिवेकर आपलं स्वागत आहे या मंचावर. हे ज्यांनी आता थर लावलेत ते वरती हे आता त्यांनी सलामी दिली ते वरती. वीरवाल्यानंतर आता संधी आहे आई वालवा देवी गोविंद पथक वसई सात थर तयारात ना. हा वीरवाल्यांच्या नंतर. हा ते त्यांनी पण भगव्या रंगाची टी शर्ट घातलेली आहे सेम. त्यांच्यानंतर तुम्ही या.
भूमेश कल्याणप नगरसेवक, सन्माननीय नगरसेवक कल्याणप साहेब आलेले आहेत. भूमेश कल्याणप जी तुमच्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया. शेवटचा चान्स तुम्हाला. त्या कॅमेऱ्याला काय सांगितलं पाहिजे माहिती का? अँगल असा घे ना की छत्रपती शिवाजी महाराज कपिल पाटील दिसले पाहिजे असं इथून. कपिल पाटील सतत दिसले पाहिजेत तिथे समोरनाचा. हा जे अँगल असा घे तू टी व्ही साठी ना का कपिल पाटील साहेब हा दिले पाहिजे दिसले पाहिजे. क्या बात क्या बात क्या बात कर प्रयत्न कर थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही. चला बनवा हा वेगळा प्रयत्न अजून थांब 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 घाई करू नको सलामी द्यायची. तुमची ही दुसरी शेवटची संधी आहे एवढं लक्षात ठेवा म्हणून घाई करू नका. एक दोन तीन चार काही धरलं जाणार नाही गृहित उतरलं तर तुम्हाला चान्स मिळणार नाही. तुम्ही प्रयत्न चालू ठेवा हा शेवटचा स्तर आहे. टाळ्या वाजा सर्वांनी हारंगे नाही हरंगे घाबरू नकोस मित्र. थांब 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 हारणार नाही हारणार नाही मानलं पाहिजे खालच्या थरातल्या लोकांना. ठीक आहे तुमची पाच थराची सलामी आम्ही गृहीत धरतोय. तुमच्या प्रयत्नांना सलामी आम्ही देतोय. पाच थराचं बक्षीस द्या ना. आम्ही वीर कृप बाले आम्ही वीर कृप बाले धुंडीची जान हाय समाजसभा भूमेश कल्याण सर्वांच्या हस्ते आपण बक्षीस देऊया. आम्ही वीर कृप बाले नाचा 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 तुमच्या हिंदीला जात देतो माझ्या सूचनाकडे. मित्रांचा टेन्शन लगेच येतात सारे लगेच येतात सारे मित्रांचा टेन्शन. आई वळवा देवी गणू गोविंदा पथक तुम्हाला सूचना दिलेली आहे. जय हनुमान गोविंदा पथक तुमची चिठ्ठी अजून आली नाही माझ्याकडे. निखिल पाटील वीर ग्रुप अध्यक्ष यांनी कृपया मंचावर यायचं. मी बोलवलं त्यांना बक्षीस गेलं ते येत नाहीत. आता आता ज्यांनी पाच थर लावलेत ते गोविंदाबद्दल कोसळता कोसळता राहिले बरोबर. त्यांनी बक्षीस घ्यायला या ना आपलं पाच थराचं बक्षीस घेऊन जा. निराश पाठवणार नाही कोणाला. सन्माननीय खासदार कपिल पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं सुमित पाटील यांच्या वतीनं मी तुम्हाला नम्र विनंती करतो तुम्हाला कोणालाही निराश पाठवणार नाही.
तुमच्या प्रयत्नांना सलामी आम्ही दिलेली आहे. तुमचे थर कोसळता कोसळता कोसळले पण तुम्ही हिम्मत हरली नाहीत. वीर ग्रुप के भावेश पाटील साहेबांना माझी नम्र विनंती आहे की आपण त्या गोविंदा पथकाला सन्मानित करायचंय. वीर ग्रुपचं स्वागत भावेश पाटील करतील. अच्छा एक मिनिट, मी आता आई वाळवा देवी गोविंदा पथक रेडी आहे. चला तुम्ही आणि इथे जे ग्रीन टी शर्ट आहे त्यांचं नाव सात सात तर लावणार आहेत. ओके, बंटी पाटील साहेबांचं स्वागत भावेश पाटील करतील. साडेसात सर, साडेसात काय प्रकार आहे डोके. अच्छा मी खास या मंडळाच्या वतीनं अनाऊन्स करतो, सात थर आठ थर लागलेत, आता साडेसात थर लागणार आहेत. आता मला पण प्रश्न पडला होता साडेसात थर नक्की काय आहे, तर तुम्हालाही सांगतो साडेसात थर म्हणजे त्यांनी सांगितलंय. आतापर्यंत सातवा थर किंवा सहावा थर खांद्यावर उभा राहतो ना तो, पण तो सातवा थराच्या वर तो डोक्यावर उभा राहणार आहे. आपण आता थरार बघणार आहोत त्यांचा, थोडा वेळ द्या आम्हाला, लाईव्ह बघतो तुम्हाला अक्का भिवंडी. त्यांना त्यांना लावल्यावर नंतरच ना, त्यांनी त्यांनी लावलं तिकडे त्यांना सांगितलं लावतात ते थर. इकडे 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 या इथे. एक दोन तीन चार पाचवा सहावा सात हर आहे ते सात आहेत. चार तीन एक्के तीन एक्के तीन एक्के फार कमी लागतात. स्तब्धता पिन ड्रॉप सायलेन्स. हा लागले सलामी चालेल चालेल चालेल.
बास बास डीजे बास। जय दादांना माझी नम्र विनंती आहे की त्यांना सन्मानित करायचंय। तीन एक्क्याची सलामी दिलेली आहे, सात थर लावलेले आहेत, रोख रक्कम आणि जयदा जयदा पुढे जय आणि साहेब। हंसराज रघुवंशी गायक आता आपल्या समोर येणार आहे। जय हनुमान गोविंदा पथक, हात वरती करा गोळे। जय हनुमान गोविंदा पथक किती थर मी सांगतो तुम्हाला, सहा थर। त्यानंतर धर्मवीर संभाजी मित्र मंडळ, हा। त्याच्यानंतर माधुआई गोविंदा पथक, यस। तुमच्या तिघांची नावं अनाऊन्स केलेली आहेत, आम्हाला तुमचं विशेष कौशल्य बघायचंय। एकदा येऊन जाऊ दे, पाच पाच थर चित्तीप्रमाणे आलेले आहेत। इथं कोणी आमच्याशी भांडायचं नाही, वाचायचं नाही। आम्ही तुमच्याशी अजिबात भांडण करणार, मी तुमच्या भावना समजतो। आम्ही इथं उभे राहणार आहोत आठ तास अजून, पण तुम्हाला 15-20 ठिकाणी जायचं आहे, आम्हाला त्याची जाणीव आहे। तुमच्या शूरपणाला आम्ही सलाम करतो, तुमच्या ताकदीला आम्ही प्रणाम करतो। हे खायचं काम नाही आहे, सहा तर लावणं बघायला सोपं वाटतं। जा तुम्ही एका थरात उभं राहा, हातपाय लटपटायला लागतील, दोन महिन्याच्या प्रॅक्टिसने झालेलं आहे। तुमच्यासाठी तुम्ही टाळे वाजवा जोरदार, क्या बात आहे। हे तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, आपण जोरात घोषणा देऊ। अरे बजरंग, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, ये जल्लोष। जय श्रीराम। यावर्षी 370 हटलंय, पुढच्या वर्षी राम मंदिर बांधू आणि जय श्रीराम बोलूया। प्रत्येक वर्षी एक काम करायला पाहिजे ना, सबका साथ सबका विकास। एक दोन तीन चार पाच सहा, प्रत्येक गोविंद पथकाचं मी वैशिष्ट्य बघितलं, त्या प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे थर लावायचे। तो जो सहाव्या थरावरचा सातव्या थरावरचा जो गोविंद असतो ना, आता त्याच्या मनातली भीती मेली आहे। खरं म्हणजे आम्ही न्यायालयाचा आभार मानतो की त्यांनी जी निर्बंध आणली ती फायद्याचीच होती, पण त्या निर्बंधांचं आणि त्या नियमांचं पालन आमच्यासारखी मंडळं करतात म्हणून कुठल्या प्रकारची दुखापत होत नाही आहे गोविंदाला। याचं सगळं श्रेय मंडळाला दिलं पाहिजे, आयोजकांना दिलं पाहिजे। एकदा आयोजकांसाठी जोरदार टाळ्या, बघा सगळे सेफ्टी आहे ते, हे सगळे सेफ्टीचे प्रकार सगळीकडे पाहायला मिळत नाहीत। अरे बजा रे गाणं बजा। जय हनुमान गोविंद पथक गोळे।
आपलं बक्षीस घेऊन जायचंय. अच्छा पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चौथऱ्यावर जी बसलेत उभी आहेत मंडळी, ते ग्रिलवर पण उभे आहेत, त्यांनी पहिले खाली उतरा. जरा त्या चौथऱ्याचा मान राखा. धर्मवीर संभाजी मित्र मंडळ हात वरती करा. सात हर लावणारे धर्मवीर नंतर संधी आहे महादुआई, तयार राहायचंय. जोपर्यंत माझ्याकडे तुमच्या नावाची चिठ्ठी येत नाही तोपर्यंत मी तुमचं नावच पुकारणार नाही. कोणी इथं येऊन आमचे कान चावायचे नाहीत. आमचा नंबर आणणार कधी? इकडे नाव नोंदवा, पद्धतशीर काम होऊ द्या सगळं. आम्ही कुठल्याही गोविंदा पथकाला निराश करून पाठवलेलं नाहीये. मगाशी एका गोविंदा पथकाची सलामीच लागत नव्हती, त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत म्हणून आम्ही त्यांचं बक्षीस काढून घेतलं नाही. त्यांना रोख रक्कम 5,000 तर दिलं. आम्ही त्यांना निराश करून पाठवलं नाही कारण तुमची मेहनत आम्ही डोळ्याने बघतो. इतर ठिकाणी तुम्ही जा, नाही लागले तर तुम्हाला रिकाम्या हातीने परत पाठवतील. ऐक नाही अनुभव, इथं नाही होणार तसं. कपिल पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळी वाटचाल करतोय. समन्वय प्रतिष्ठान, संस्कार प्रतिष्ठान आणि ज्यांनी हंडी सुरू केली ते किरण देशमुख मित्र मंडळ आणि आमचं कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीनं आम्ही दहीहंडी दरवर्षी साजरी करतोय. त्यामुळे मी गेली 6 वर्ष बघतोय, प्रचंड उत्साह आहे, प्रचंड गर्दी आहे आणि या गर्दीला सावरण्याचं काम पोलीस दलातील अधिकारी करतात, पोलीस दल करतंय. मी पोलीस दलाचा विशेष आभार मानणार आहे, त्यांचं विशेष सहकार्य आम्हाला लाभतंय. मी मंडळाच्या वतीनं, आमच्या तिन्ही प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचा मनापासून आभार मानतो. पण तुम्ही सुद्धा पोलिसांना सहकार्य करावं अशी मी नम्र विनंती सुद्धा करतो. चला पुढील गोविंदा पथकाने तयार व्हायचंय. धर्मवीर संभाजी मित्र मंडळ धर्मवीर संभाजी मित्र मंडळ धर्मवीर नंतर माधू आई गोविंदा पथक कासार वडवली. आपण तयार राहायचंय, तयार आहेत ना तुम्ही? ह्यानंतर तुम्ही लावायचंय, त्यानंतर महाकालेश्वर मित्र मंडळ पद्मानगर लावायचंय.
हॅलो, आजच्या आपल्या कार्यक्रमाचे सेलिब्रिटी हंसराज रघुवंशी हे मेरा भोला हे भंडारी गाण्याचे फेम आहेत. यांचे भिवंडी नगरीत आगमन झाले आहेत. सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतोय, थोड्याच वेळात त्यांचे आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थिती होईल आणि आपण ज्या गोष्टीची सगळेजण वाट पाहत होतो ती थोड्याच वेळात पूर्ण होणार आहे. डीजे अरे बजरंगाची कमाल माधुआई मित्र मंडळ, माधुआई गोविंद पथक कासार वडोली, सात थराची सलामी देत आहेत तुम्ही. माधु आई नंतर महाकालेश्वर मित्र मंडळ आपण तयार राहायचं आहे. हॅलो, माधु आईचे देखील इथे वैशिष्ट्य आहे की ते साडेसात तर लावणार आहेत. सगळ्यांनी या गोष्टीसाठी आतुरतेने वाट बघावी. जोपर्यंत आपला थर रचला जातो तोपर्यंत महाकालेश्वरला आम्ही संधी देतोय. तुम्ही तुमचा गेअर चालू ठेवा, ते बाजूला लावतील ना. ठीक आहे, वेळेची कमतरते आपल्याकडे, सगळ्यांना संधी द्यायची आहे. आज सहकार्य करा, जरा घाई करा करा करा, तुम्ही आरामात करा. माधुआई मित्र मंडळ नंतरच महाकालेश्वर थर लावायचंय. प्रद्युमन सिंग, बीजेपी युवा मोर्चा यांचे देखील इथे आगमन झालेले आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करू इच्छितो. धर्मवर संभाजी, धर्मवीर संभाजी गोविंद पथक ब्राह्मण आई आपणास सूचना आहे, पार नाका इथे जमायचं आहे. बॉम्बे पर्सनचे इथे जमायचं आहे. आपल्या अध्यक्षाची इथे सूचना आलेली आहे. माधुआई गोविंद पथक, बालू जरा वेळेचे सहकार्य करा.
आता सासूरवाडी म्हणली मी ना अजून आणि 10 वर्षापासून कार्यकर्त्यांना विनंती आहे मंडळाचे, आपण जरा एका साईडला वळा जेणेकरून पाहुण्यांना व्यवस्थित दर्शन होईल. माधुआई गोविंदा पथक कासार वडोली अतिशय शिस्तप्रिय संघ, बघा कसे थर रचत आहेत. इथे पहिल्यांदा 7.5 थर लावतायत. बघा शेवटच्या गोविंदा पथकाच्या डोक्यावरती कॅमेरा देखील लावलेला आहे. काहीतरी वेगळं असं वैशिष्ट्य बघायस मिळतंय. पाचवा थर उभा राहिला आहे, सहावा देखील राहिलेला आहे, सातवा थर देखील उभा राहिलेला आहे आणि 7.5 थर पूर्ण. सगळ्यांनी टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवायचे आहेत. डीजे प्लीज. आमच्या अध्यक्षाच्या विनंतीवरून अध्यक्षांनी सूचना केली की आज करायला कासारवाडी संघासाठी डीजे डीजे माधवसाठी खुश खबर आहे. आमच्या अध्यक्षांनी महाकालेश्वर मित्र मंडळ आपण तयार राहायचं आहे. ओके ओके. माधुआई मित्र मंडळ कासार ओढली 4 तर लावून महाराजांचा बॅनर फडकवत आहे. टाळ्या होऊ द्या यांच्यासाठी.
सगळ्यांनी झालं बघ महाकालेश्वर मित्रमंडळ आपण थर लावायचं आहे आणि त्यानंतर शिवराव नगर मित्रमंडळ कामतगर आपण सुद्धा तयार राहायचंय. महाकालेश्वर नंतर आपण लावायचंय. माधुआई मित्रमंडळ गोविंद पथक आपण आपल्या बक्षिसाची रक्कम घेण्यासाठी गोविंद पथक घेऊन यावे. अमित शर्माजी यांचं हार्दिक स्वागत आहे. माधवी गोविंदा पथक यांना प्राईज देण्यासाठी शर्माजी.